लागवडीनंतर विविध पिके वाढीस लागली असताना आता या पिकांना रासायनिक खतांची गरज आहे, परंतु एका खताच्या युरियाच्या गोणीसाठी शेतकऱ्यास दिवसभर रांगेत उभं राहावं लागत आहे। तर गंगापूर तालुक्यामध्ये मात्र काही ठिकाणी विशिष्ट शेतकऱ्यांनाच युरिया वाटप झाल्याचा प्रकार उघडकीस येतोय। सध्या शेतकऱ्यांना युरिया खताचं मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे, परंतु गंगापूर तालुक्यासाठी मुबलक साठा मिळत नसल्याने बळीराजास एका युरियाच्या गोणीसाठी पूर्ण दिवस रांगेत उभे राहावे लागते। मात्र ही एक गोणी देखील पुरेशी होत नाही, परंतु संबंधित अधिकाऱ्यांना याचे काहीच गांभीर्य नाही। शासनाच्या अडमुठ्या धोरणामुळे शेतकऱ्यांना पैसे असूनही खते मिळत नसल्याने शेतकरी पूर्णपणे वैतागला आहे। आधीच कोरोनामुळे बळीराज हतबल झाला आहे, तर तालुक्यातील लासूर स्टेशन कृषी सेवा केंद्र चालक साठवणूक करून ओळखीच्या शेतकऱ्यास हाताशी धरून जास्त दराने हवे असल्यास तेवढे युरिया खताची विक्री करतायत, मात्र रांगेत एक किंवा दोन गोणी खत देतायत अशा कृषी केंद्रांवर कारवाई कोण करणार? सदर कृषी सेवा केंद्र चालक अरेरावेची भाषा करून शेतकऱ्यास दुकानाबाहेर धक्के मारून हाकलून देत दुकानात न येण्याची तंबी देखील देण्यात येत असल्याचा धक्कादायक घटना शहर आणि तालुक्यातील गावात घडत आहे। कृषी केंद्र चालकांची मजुरी वाढल्याने शेतकरी मेटाकुटीस आला असून हवे असलेले खताचा पुरवठा मुबलक करण्याची मागणी शेतकरी करत आहे। इब्राहिम शेख, MCN न्यूज, गंगापूर।